आज पग पग पलक बिछाएंगे। ओ आज गली गली अवध सजाएंगे, आज पग पग पलक बिछाएंगे, आज सूखे हुए पेड़ फल जाएंगे। नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी ये छुपाए, राम आएंगे कुछ समझ न पाए कहाँ फूल बिछाए, राम आएंगे। नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी ये छुपाए, राम आएंगे कुछ समझ न पाए कहाँ फूल बिछाए, राम। ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे देव, अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे देव। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असं सांगितलं जातं की त्या देवाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जगण्याची प्रेरणा देत असतं, असं देवचं प्रज्वलन करून आपण या कार्यक्रमाला प्रारंभ करूया। त्यानंतर अखंड महाराष्ट्राच्या आनंददायक जयवर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पुष्पहार अर्पण करून पूजन करावं असं मी त्यांना सर्वांना सर्व मान्यवरांना विनंती करतो। कृपया सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे। भवानी मातेचा नेम तू मराठ्यांचा राजा होता, भवानी मातेचा नेम तू मराठ्यांचा राजा होता, झोपला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता। सगळ्यांनी प्रतिमेचं पूजन होत आहे। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। गगनभेदीने जर त्यांची पहाडा सम विशाल काया, धगधगत सूर्य होऊन केसरी, वंदितो प्रभू शिवराया, वंदितो प्रभू शिवराया। अशा शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आजचा दिवस अर्थात 1 मे ज्या महाराष्ट्राने आपल्याला महात्मा ज्योतिबा फुलेजीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज दिले, धर्मवीर छत्रपती शंभूराजे दिले, अशा या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीला वंदन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली। ना शिवशंकर ना कैलासपती, ना लंबोदर तो गणपती, नतमस्तक दया चरणी, ज्यांनी केली स्वराज्य निर्मिती, देव माझा तो राजा शिवशंकर। समुद्र में रुकने वाले तूफान को बवंडर कहते हैं, मेहनत से कमाने वाले को मजदूर कहते हैं, हार कर बाजी जीतने वाले को सिकंदर कहते हैं, और जो युक्ति से शत्रुओं को ढेर कर देता है उसे शिवराज कहते हैं। अशी शिवाजी महाराजांची कीर्ती आपण शब्दामध्ये वर्णन करावी तेवढी थोडीच आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून जितू जगवाणी IMD पोस्ट पास्ट प्रेसिडेंट मिस्टर नरेंद्र भाई पटेल, मेंबर ऑफ NMBA, त्यानंतर मिस्टर किरण भाऊ कांबरी इंडियन आर्मी, त्यानंतर मिस्टर कल्पेश बाफना, या सर्व उपस्थित जितू जगवाणी IMD पाच प्रेसिडेंट आहेत, त्यांचं सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत होईल। मी सन्माननीय नाईन इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक दिनेशजी पटेल यांना विनंती करतो की कृपया आलेल्या अतिथीचे जितू जगवाणी साहेबांचे आपण पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करायचं आहे। सर्वांनी कृपया टाळ्या वाजवायच्या। मानाचा मुद्रा। आजच्या सोहळ्यासाठी उपस्थित सन्माननीय पाहुणे श्री जितूभाई जगवाणी, फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ नवी मुंबई बिल्डर, त्यानंतर श्री नरेंद्रभाई पटेल, मेंबर ऑफ नवी मुंबई बिल्डर असोसिएशन, श्री कमलेश बाबना, पार्टनर ऑफ नयन इन्फ्रास्ट्रक्चर, आणि आमचे स्नेही मित्र किरण भाऊ कांबरी, कॅप्टन किरण भाऊ कांबरी। मित्रांनो, आज 1 मे, आज महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन, या महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनांच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आजच्या या मंगल दिनाचे औचित्य साधून आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे।
आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की रिअल इस्टेट क्षेत्रात सीपीचं काम खूप खडतर असतं. खूप अतिशय मेहनत घेऊन सीपी लोक इकडे आपल्या प्रोजेक्ट सेल करण्यासाठी मदत करत असतात. तर त्यांच्या केलेल्या कामाचं कुठेतरी कौतुक व्हावं, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी, त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन यावं, यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. त्याच्यासाठी मी नवीन इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक श्री दिनेश पटेल यांना धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांनी मी मांडलेल्या संकल्पनेला त्वरित प्रतिसाद देऊन एवढंच चांगलं कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेलं आहे. मित्रांनो, आता इथे स्वागत विलेज चॅनल पार्टनर मीट आणि सन्मान सोहळा हा कार्यक्रम होणार आहे. तसेच स्वागत विलेज या बिल्डिंगच्या पुढील विंग म्हणजे बी सी आणि डी या विंगचं पजेशन झालं आहे. जी विंग रेडी झालं आहे, ई विंग आणि एच विंगचंही पजेशन लवकरात लवकर होणार आहे. पण एफ विंग, आय विंग आणि ए विंग या बिल्डिंगचं इनॉग्रेशन सोहळासुद्धा या कार्यक्रमात आपण आपल्या सर्वांच्या सहकार्याने पार पाडणार आहोत. कुठलाही सहकार्य मला मिळेल आणि या सोहळ्याला आपल्या सी पी लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी श्री आपले प्रमुख अतिथी जितूभाई आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. एक आज का दिन आपको याद रहेगा कि महाराष्ट्र दिवस के दिन आप सबको सम्मान किया. दूसरा, मैं बीएमएम रायगढ़ का प्रेसिडेंट रह चुका हूं. लास्ट टाइम मैं प्रेसिडेंट था, मेरा टेन्योर पूरा हो चुका है. हमारे मैं अपने एसोसिएशन के बारे में इसलिए थोड़ा बताना चाहता हूं कि मैं भी आफ्टर ऑल बिल्डर हूं. एज अ बिल्डर मेरा सीपी से, सब ब्रोकर्स से, जो भी हमारे स्टेट इंजन से सबसे वास्ता पड़ता रहता है. आज 17 साल से मैं इसी फील्ड में हूं और मुझे लगता है कि हमारी फील्ड के यानी हमारी लाइन के हमारे बिल्डर्स का बैकबोन हमारे सीपी लोग हैं. अगर आज ये सीपी लोग नहीं होते तो ये हमारी इंडस्ट्रीज नहीं चल सकती. हम भी वहां पर न्यू बॉम्बे में जिनके साथ भी काम कर रहे हैं सीपी लोग, उनका हमें बहुत सहयोग रहा है. होता है कि कोई बिल्डर बोल जाए कि मैंने कोई अपनी बिल्डिंग बनाई है और बेची और बगैर सीपी के बेची है, जो इम्पॉसिबल चीज है. आजकल नया ट्रेंड चालू हो रहा है. वो ट्रेंड मतलब कैसा है कि आजकल डिजिटल मार्केटिंग है. लोग डे बाय डे डिजिटल मार्केटिंग की तरफ डाइवर्ट हो रहे हैं. आपका फेसबुक है, आपका ये क्या बोलते हैं, जो भी मार्केटिंग हो रही है सब डिजिटल हो रही है. उसके थ्रू ही सब कुछ चल रहा है. बड़े बड़े कंपनियां 99acres, broker.com, ये सब भी बड़ी बड़ी कंपनियां इसमें इन्वॉल्व हो रही हैं. और उसकी वजह से हमारी मार्केट डे बाय डे वास्ट हो रही है. पहले हम लिमिटेड रहते थे, अपने भरोसे रहते थे कि जो आजू बाजू के लोग, जो उस एरिया के लोग पहचानते हैं वो ही काम करते थे. लेकिन अभी ट्रेंड चेंज होता जा रहा है. आज यहाँ पर नेरल का सीपी ब्रोकर बैठ के मार्केटिंग करता है पूरे ऑल ओवर इंडिया में नेरल को. और ये खुशी की बात है कि मैंने देखा कि छोटे से इस नेरल में भी इतने लोग काम कर रहे हैं और सक्सेसफुली कर रही हैं. और उसमें सबसे ज़्यादा तो मुझे बहुत खुशी हुई देख के कि आपकी लेडीज़, जो नारी शक्ति इन्होंने बताया, उनका बहुत बड़ा योगदान है सेल्स में. ये प्रोजेक्ट जो आप देख रहे हैं इसके बारे में भी थोड़ा मैं बताना चाहूँगा. स्वागत विलेज जिसका नाम है और उसकी में मैं कहूँगा कि हम आपका आज स्वागत ही कर रहे हैं स्वागत विलेज में कि आप आए. ऑलरेडी 50% से ऊपर 300 के आसपास हमारे यहाँ फ्लैट सोल्ड हो चुके हैं. 500 के आसपास फ्लैट है. 9 विंग्स हैं, 9 में से 3 कम्प्लीटेड है, ओसी आ चुकी है. 4 विंग हमारा टारगेट है कि ये साल के अंदर, 2 पहले और 2 बाद में, ये साल के अंदर ही प्रदर्शन होके ओसी हो जाएंगी. बाकी 2 विंग हम लॉन्च करने वाले हैं. तो मेरा सबसे ये रिक्वेस्ट है कि आप हमारे प्रोजेक्ट पे एक अलग से एक फोकस कीजिए. जैसा आपके समझते हैं कि नेरल एक अपकमिंग मार्केट है. कर्जत काफ़ी आगे चला गया है, उसके पीछे नेरल है. और भी ज़्यादा यहाँ फैसिलिटीज़ डे बाय डे आ रही हैं. जिस हिसाब से नेरल डेवलप्ड हो रहा है तो आप समझ रहे हैं कि यह मार्केट और भी अच्छी होने वाली है. रेट डे बाय डे बढ़ते हैं. प्रॉपर्टी का एक असूल है कि कभी रेट कम होते ही नहीं है. कोई भी अगर लेना चाहता है तो लेता है, अगर नहीं ले पाता है तो ये सोचता है कि काश मैंने गलती की, ये मैंने प्रोजेक्ट छोड़ दिया.
वो एक दूसरों से बात ही करते रहते कि साहब ये प्रोजेक्ट था, ये रेट था, मैं जब यहाँ आया था ये चीज़ थी, ये बिक गई। तो ये एक ट्रेंड ही है मार्केट का। तो मेरे सब अपने सीपी मेंबर से रिक्वेस्ट है, गुजारिश है कि आप हमारे प्रोजेक्ट पे ध्यान दीजिए। एक जगदीश जादव जी को मैंने देखा कि उन्होंने बहुत अच्छा यहाँ पर समा बांधा हुआ है, बहुत अच्छी समारोह रखा है। दिनेश हमारे डीसी जो है उनका शुरू से यहाँ मेहनत रही कि काम किया जाए। और जगदीश जादव साहब ने कहा कि हम यहाँ पर कमीशन भी अनाउंस करूँ, तो जैसा वो चाहते थे कि भाई मार्केट के हिसाब से हमें चलना है तो हम एक नहीं, दो नहीं, चार नहीं, 5% तक कमीशन हम आपको देंगे। आपका काम है प्रोजेक्ट को संवारना, बेचना और आगे बढ़ाना। तो मैं उम्मीद करता हूँ कि आप ये इतनी अच्छी खुश गुड न्यूज़ सुन के आप खुश होंगे कि 5% पे तो आफ्टर ऑल काम करना ही बेटर है। बाकी सब हमारे ऊपर है, आपको कैसा सहयोग देना है, हमारी टीम है, हमारे लोग हैं जो आपके साथ रहेंगे। लास्ट में मैं सीपी लोगों के लिए एक सिर्फ दो शब्द ये कहना चाहूँगा कि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती हैं जिनके सपनों में जान होती है। यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। ठीक है, चलिए शायद आज यही हमें रुकना था, वक्त का भी तकाजा है और भी आगे कार्यक्रम है और भी हमारे प्रेजेंट करते हैं। तो मेरी ये सबसे रिक्वेस्ट है कि आप हमारे प्रोजेक्ट की तरफ ध्यान दीजिए। सबका धन्यवाद, थैंक यू बुलाने के लिए। दिनेश भाई, जादव भाई, मैंने देखा कि जगदीश जादव ने बहुत यहाँ मेहनत की है, जो एक छोटे से एक प्रोग्राम को बढ़ाना, इतना सीपी लोगों को बुलाना और सबको सम्मान करना बहुत बड़ी बात है। थैंक यू, थैंक यू सो मच। थैंक यू जगवानी साहब, मार्गदर्शन करून आणि त्याला त्यांचं घर मिळून देण्याचं काम हे सीपी करत असतात। आपण सर्वांनी पाहिलं की देश सेवा करण्यासाठी देशावर लढण्यास हे म्हणजे सेनेमध्ये जाणे किंवा सीमेवर लढणे हेच नव्हे, कारण तर अन्नपूर्ण निवारा आणि निवाऱ्यापैकी ही एक मूलभूत गोष्ट तुम्ही आहात का ती एखाद्या सर्वसामान्य समाजातील व्यक्तीला ते तुम्ही देता आणि चांगल्या प्रकारचं असं त्यांना घर निर्माण म्हणजे करून देणे, चांगल्या क्वालिटीचं कमी याच्यामध्ये आणि त्यांना चांगलं मार्गदर्शन करून तुम्ही त्यांना हे घर मिळून देता, हे सुद्धा समाजातील म्हणजे एक प्रकारे समाजसेवच आहे। जे सीपीआयच्या डेटमध्ये जे काम करते, सीपी म्हणजे मी बोलू शकतो की दिस बिझनेसचं एक हार्ट आहे, कारण तर एखादा बिझनेस असतोय जो कंट्रक्शन बिझनेस आहे, हे जे तुमचं अप करण्यासाठी सीपीच मदत करते आणि डाऊन करण्यासाठी सुद्धा हेच करणार, कारण तर हे कनेक्शन जे आपले पार्टनर्स आहेत, एखादा बिल्डर्स जो आहे तो चांगल्या क्वालिटीचा जरी माल त्यांनी म्हणजे वापरून एखादा चांगला बिल्डिंग चांगली उभी केली, सर्व काही व्यवस्थित केलं, पण बिल्डर प्रत्येक कस्टमरकडे जाऊ शकत नाही। बिझनेस जे असतं त्यांचं ते एक बिल्डर, त्याच्यानंतर त्या एक बनवलेली टीम, त्याच्यानंतर कस्टमर आणि नंतर बिझनेस। बिझनेसच्या अगोदर जे कस्टमर आणि बिल्डर यांच्यामध्ये जे कनेक्टिव्हिटी असते ती म्हणजे सीपीचं असतंय, आणि प्रत्येक बिल्डर असतो हे कस्टमरकडे कस्टमरपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्यांना व्यवस्थित कोणत्याही गोष्टी समजून सांगू शकत नाही, हे काम फक्त आपले जे सीपी असतात हे लोक करून देतात। एखाद्या बिल्डरचं जे बिझनेस अप करण्याचं किंवा डाऊन करण्याचं जे काय काम असतंय ते फक्त सीपीच करू शकतोय, आणि मला वाटतंय जे आताचं जे ब्युरोनीचं पाहिलं की आपल्या समरीनुसार जे आपले जाधव साहेबांच्या इथे जे सेल्सचं जे रेशियो आहे ते खूपच चांगलं आहे आणि ते सर्व हे तुमच्यामुळेच आहे। आणि आज इथे मला बोलवलं जे आपले स्वागत विलेज ग्रुपने, त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे, आणि याच्या पुढे पण हे चांगलंच काम करून तुम्ही यांच्या टॉप लेवलला घेऊन जाणार अशी मी आशा बाळगतो। थँक्यू। किरण कांबरी सर, सीपी हा अगदी मधला दुवा आहे बिल्डर आणि ग्राहक यांच्या मधला, हा मिड पॉइंट आहे, इट्स अ मिड पॉइंट ऑफ बिल्डर अँड कस्टमर, आणि त्यांचं योगदान हे अतिशय महत्वाचं आहे।
प्राईम होम प्रॉपर्टीजला उंच पातळीवर घेऊन जाण्याची त्यांची जबाबदारी आहे. आजपासून त्यांची जबाबदारी वाढते, कारण एक सन्मान हा केवळ सन्मान नसतो, ती एक जबाबदारी असते. सो सगळ्यांना शुभेच्छा देतो मी. तो संचालक सचिनजी भोईर यांचा त्यांनी सन्मान करायचा आहे. अतिशय उत्कृष्ट असं कार्यक्रमाचं सत्रसंचालन सचिन सर यांनी पार पाडलेलं आहे. आमचे मित्र आहेत, आमच्या एका हाताला ते धावण्याचा. मी आयोजकांच्या वतीने जाहीर करतो सर्व टिपींना आणि आलेल्या पाहुण्यांना. आले तूफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी. लढलो अन जितलो भी काटच्या वाटवरी, दुश्मन भी आजमला वाकून सलाम करी. या मातीन दिल बळ लढण्याला अन भिडण्याला, येव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी. लढलो पण रडलो नाही, हासिल मी जीतही केली. आशीर्वाद बाबांचा आईची हाय पुण्याई. धावतात दोघ वाऱ्यावाली, भिका पडला घोडा, वायरल झाली आपली जोडी, देशात केलाय राडा. रोषात उडवित धुरळा आला बैलगाडा, एक नंबर हाय आपला आला बैलगाडा. Thank you.